श्री खंडेराय किंवा खंडोबा हे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातील लोकप्रिय हिंदू दैवत। हे दैवत महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे। प्रामुख्याने गोसावी, मराठा, मातंग, मल्हार कोळी, सोन कोळी, वैती, आगरी, गवळी, माळी, कुणबी, भंडारी, वाडवळ, खारवी, भोई, कराडी, रामोशी, धनगर तसंच कित्येक ब्राह्मण आणि प्रभू समाजातील लोकांचं कुलदैवत खंडोबा म्हणून मानलं जातं। खंडोबा हा शंकराचा अवतार मानला जातो। खंडोबाने मल्हासूर या दैत्याचा संहार केला, त्यामुळेच खंडोबाला मल्हार हे नाव पडले। कर्नाटकात खंडोबास मैलार किंवा खंडूगौडा, तर आंध्र प्रदेशात मलन्ना या नावानं ओळखलं जातं। खंडोबाची प्रतीके विविध आहेत। लिंग, तांदळा, मूर्ती आणि टाक या स्वरूपात आज अनेक ठिकाणी खंडोबा रूढ आहे। श्री खंडोबाच्या परिवारात माळसा, बानाई या पत्नी, तर हेगडे हा प्रधान, कुत्रा आणि श्री खंडोबाचे वाहन घोडा यांचा समावेश होतो। श्री खंडोबाच्या मूर्ती बैठ्या, उभ्या आणि अश्वारूढ स्वरूपात असून हातात डमरू, त्रिशूळ, खंडा आणि पानपात्र असून तो चतुर्भुज आणि कपाळाला भंडाराला लावलेल्या रूपात दिसतो। अशा या आराध्य आणि कुलदैवता असलेल्या श्री खंडोबा मार्तंड मल्हारी, मार्तंड भैरवाचा षडरात्र उत्सव 15 डिसेंबरपासून सुरू झाला असून रविवारी म्हणजेच 20 डिसेंबरला चंपाषष्ठी आहे। त्यामुळेच येळकोट येळकोट, जय मल्हार, सदानंदाचा येळकोट।